राज्यातील 139 नगर पंचायतीच्या अध्यक्षपदांसाठी आरक्षण नुकतं जाहीर झालं असून अनुसूचित जातींसाठी 17, अनुसूचित जमातींसाठी 13 तर खुल्या प्रवर्गासाठी 109 पदं राखीव ठेवण्यात आली आहेत। अनुसूचित जातीसाठी 17, अनुसूचित जमातीसाठी 13 तर खुल्या प्रवर्गासाठी 109 पदे राखीव करण्यात आली आहेत। राज्यातील 139 नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्या हस्ते मंत्रालयात आज आरक्षण सोडत काढण्यात आले। या सोडतीमध्ये 139 नगर पंचायतींपैकी अनुसूचित जातीसाठी 17, अनुसूचित जमातीसाठी 13 तर खुल्या प्रवर्गासाठी 109 नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आलं आहे। नगर पंचायतीच्या अध्यक्षपदाच्या आरक्षण सोडती प्रसंगी उपसचिव श्रीमती प्रियंका कुलकर्णी छापवाले, अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे हे प्रत्यक्ष तर अमरावती, नागपूर, कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक या विभागीय आयुक्त कार्यालयामधून जिल्हा प्रशासन अधिकारी आणि संबंधित नगर पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते। 139 नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचं आरक्षण आज सोडतीद्वारे निश्चित करण्यात आलं। यामध्ये अनुसूचित जाती महिला राखीवसाठी सोलापुरातील वैराग्याचा समावेश आहे।